मंडळी, यावर्षीचा दिवाळी हा सण सर्वच मराठी कलाकारांनी त्यांच्या परिवारासोबत अतिशय उत्साहात साजरा केला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केले. मराठी अभिनेता शशांक केतकर यांनी भाऊबीज निमित्त त्याच्या बहिणीबरोबर दोन फोटो शेअर केलेत. हे फोटो खूप खास आहेत, कारण यातील एक फोटो त्यांच्या लहानपणीचा आहे आणि दुसरा फोटो हा आत्ताचा भाऊबीजेचा आहे. अगदी जुन्या फोटोसारखाच लुक आणि त्याच स्टाईलमध्ये त्यांनी हे नवीन फोटोशूट केलंय. या फोटोंखाली शशांकने म्हटलंय की खोलीच्या आवरावर करताना हा फोटो आणि तेच खेळणं सापडलं. बघा, आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे, हॅशटॅग मौज, असं शशांकने हे दोन फोटो शेअर करत म्हटलंय. या फोटोंबरोबरच शशांकने दिवाळी सेलिब्रेशनचे इतरही काही फोटो शेअर केलेत. तसेच तो स्वतः दिवाळीचा फराळ बनवत असल्याचाही व्हिडिओ त्याने शेअर केलाय. मंडळी, यानंतर मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील त्याच्या परिवारासोबत दिवाळी हा सण साजरा केलाय. त्याच्या घरी पाडवा आणि दिवाळीचे सेलिब्रेशन करत असल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो त्याने शेअर केलेत. या फोटो आणि व्हिडिओंखाली स्वप्नील जोशीने म्हटलंय की आली ही दिवाळी सोन पावली अंगणी, उजळल्या लक्ष ज्योती, सजली मना मनात रांगोळी, येऊले हे क्षण बघ कसे हसू लागले, बहिणीने भावाला प्रेमाने ओवळले, असं स्वप्नील जोशीने त्याच्या घरातील हे दिवाळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ शेअर करत म्हटलंय.